हौस माझी पूर्वा हे नाटक रविवारी पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सादर करण्यात आले. या नाटकाच्या सादरीकरणावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी कलाकारांना भेट देत शुभेच्छा दिल्या. हौस माझी पूर्वा हे नाटक सध्याच्या राजकीय व सामाजिक ज्वलंत विषयांवर विनोदाच्या अंगाने पण सडेतोड भाष्य करणारं नाटक आहे. लोकशाहीचं आजच्या काळात काय महत्व आहे हे हास्याच्या कोशातून लोकांना समजवायचा प्रयत्न संतोष पवार यांचा वाखणण्याजोगा आहे. या नाटकात प्रमुख भूमिकेत अभिजित केळकर, ऋचा मोडक, अमोल सूर्यवंशी, प्राप्ती बने हे आहेत. या नाटकाच्या सादरीकरणावेळी भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, लेखक दिग्दर्शक संतोष पवार यांच्यासह प्रेक्षक उपस्थित होते. आम्ही 2004-2005 पासून बनवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यानंतर 2013 हे चालू होऊ शकलं. आणि खरोखरच सांगता याचा जो उद्देश होता की पनवेलमध्ये सांस्कृतिक आणि त्याच्याचबरोबर मग कला, क्रीडा, सामाजिक आणखीन सांगता त्याचबरोबर इतर काही सांगता अजून क्षेत्रातली कामं जे काही कार्यक्रम असतात ते चांगल्या प्रकारे आयोजित करता यावेत, त्याला एक चांगल्या प्रकारचं वातावरण त्याला लाभावं आणि त्याच्याचबरोबर फार महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक वातावरण हे वाढावं. आणि खरोखरच आपल्या जे चांगली नाटकं या इथे येतात, या इथे आपण आपला आपली कलाकृती आपण सादर करता आणि त्याच्यामुळे मला आता नक्कीच वाटतंय की या माननीय आमदार प्रसन्नराव ठाकूर ह्यांनी ज्या उद्देशाने या इथे पूर्ण प्रयत्न करून हे नाट्यगृह पूर्ण करून दाखवलं त्यांचा उद्देश हा इथे सफल झालेला मला दिसून येत आहे. मी नक्कीच त्याच्याबद्दल या आपल्या या नाट्य प्रयोगासाठी आपलं अभिनंदन करेन आणि पनवेलकरांचं पण इथं अभिनंदन करेन की फार चांगल्या प्रकारे या इथे आपल्या इथे एक हे सांस्कृतिक वातावरण तयार होत चाललेलं आहे. अशाच प्रकारे ते वाढावं यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायचे आहे. यासाठी आपण सर्वजण आलेल्या येथे आलेले आहात, ह्याला आपण ज्या प्रकारे सपोर्ट करत आहात, आपण ज्या प्रकारे इथे कलाकृती सादर करत आहात, आपल्या सर्वांचेच मी खरोखर मनापासून मी आभार सुद्धा व्यक्त करतो. धन्यवाद.